अजय वाघ ऋषी डुबे शिवम शिवरकर शुभम शिवरकर राजेंद्र राऊत नारायण मोरे राजेश अंबोरे शकेल शेख आणि किशोर लोखंडे तर अमोल डुबे आयकॉन घनश्याम सोनेजी संघनायक आयडॉल फलंदाज सुशांत गायकवाड आयडॉल गोलंदाज ऋषी गोडगे आयडॉ आयडॉल ऑलराऊंडर मयूर सोनोणे तालुका आउट फलंदाज अमोल गागरे अतिक पठान सुदर्शन वेरणेकर सतीश तांबे संतोष आसने ओमकार क्षीरसागर ऋषिकेश बडांगे चंद्रकांत जपेत नानावीर श्रेयश गायकवाड तगडी फौज मैदानामध्ये दाखल डू ऑर डाय मारा किंवा लढत मरा अशी मॅच मैदानामध्ये आता सुरू होणार आहे जिंकलेला संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये तर पराभूत संघाला घरचा रस्ता जिंकलेल्या संघाला सतरा तारखेला रेड कार्पेट पराभूत संघाला मात्र हात हलवत घरी जावं लागेल आणि कोणीच इथून पराभूत होऊन घरी जाण्यासाठी आलेला नाही मॅच मैदानामध्ये सुरू होणार आहे पुन्हा एकदा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज करंडक मध्ये आपलं स्वागत पहिला चेंडू उज्ज्वच्या बाहेर यशरक्षकाकडून निसटलेला आहे पंच दोन्ही हात फैलावतायत वाईटची घोषणा एका अतिरिक्त धावे बरोबर धाव फलकाला झालेली सुरुवात प्रत्येक षटकारासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस संघमालक रवींद्रजी कोते पाटील यांच्याकडून हा गेला वाईट बॉल बजरंग प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच कडून यांची अक्रम पहिली विकेट जर इथे संतोष घेतोय तर नवनाथ श्रीखंड यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस ओ हो हो ड्रॉप होईल कॅच दोघांमध्ये समन्वय नव्हता कोणी कॅच घ्यायचा निर्णय नव्हता आणि दोघांमध्ये ताळमेळ संपला झेल मात्र सुटला जीवदान एकही गोष्ट आलाय का तुला तू जर या पाठ्याचा तोल सुटला डावलनी हातातील संधी कारण झेल सुटला डिअर स्पोर्ट शिर्डी प्रोप्रायटर धनंजय जाधव म्हणतात जीवदान इथं आणि या जीवदानाचा फायदा उठवणार का फलंदाज अक्षय रोकडे अक्षय रोकडेला जीवदान पुढचा चेंडू यस खोलवर टप्प्याचा चेंडू होता अकरा बॅट खेळायचा प्रयत्न फसला फलंदाज हर्षल हर्षल भांगे सलामीला सा, येतोय सर्वात महागडा खेळाडू आहे शिर्डी प्रीमियर लीग मधला ऑक्शनच्या माध्यमातून तालुक्यातून सर्वाधिक पॉइंट या खेळाडू घेतलेत हर्षल भांगे माफ करा अक्षय रोकडे स्ट्राईक एंडला आहे हर्षल भांगेचा कॅच सुटला होता आणि अक्षय रोकडे कडून इथे मिळत चार धावा भिडू दे साऱ्या गगनात ललकार रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार प्रत्येक विकेट साठी संघ मालक नवीन भाऊ शेळ शेजवळ यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस संतोष संतोष आसनेला इथे आहे आणि एक झेल सुटल्यानंतर मात्र अक्षय रोकडे बॅट मधून इथे मिळत आहे चार धावा या बरोबरच पुन्हा आकाशामध्ये चेंडू कवरला क्षेत्र रक्षक खाली झेल टिपला पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद अक्षय रोकडे संधी साधुनी थेट पाठ्यानं घेतली झनझरीत विकेट सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी तरी ते झेल टिपला जाईल ऋषी गोड घेणं हँड दाखवलंय पहिला फलंदाज बाद तर मालक नवीन भाऊ शेजवळ यांनी घोषित केलं होतं पैसे बक्षीस पाचशे रुपयाचं पटकावलं इथे संतोष आसनेनं प्रत्येक गोलंदाज जो गोलंदाज जेवढ्या विकेट्स घेईल तेवढे पाचशे मिळतील अशा प्रकारचं बक्षीस आहे जेवढ्या विकेट्स गोलंदाज घेतील तेवढे पाचशे तिथे मिळणार आहे तिथे संतोष आसनेनं पहिला यश प्राप्त केले सात धावसंख्येवरती पहिला धक्का साई इलेवन शिर्डी विरुद्ध सुजय पर्व जानता राजा प्रतिष्ठान शिर्डी रवींद्रजी सर्जेराव कोते पाटील संघनायक सुजय पर्व जानता राजा प्रतिष्ठान शिर्डी तर नवीन भाऊ शेजवळ साई इलेवन शिर्डी संघाचे संघ मालक दोन्ही शहरातील संघ आहेत नवीन फलंदाज अकीब बागवान मैदानामध्ये दाखल होणार आहेत अकीब बागवान तर बघायचंय पहिलं षटक मात्र मैदानामध्ये असं सुरू राहणार आहे सात धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुरुवात निश्चित थोडीशी खराब म्हणता येईल पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये अक्षय रोकडे इथे बाद झालेले एक चौकार अक्षय रोकडेच्या बॅटमधून आला होता अर्थात त्याला जीवदान सुद्धा मिळालं होतं मात्र त्याचा अधिकचा फायदा त्याला उठवता आला नाही गोलंदाज संतोष आसने या चेंडू बरोबर चे सांगता करेल का स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज असणार आहे बागवान आपण बघू शकतो सहा षटकांचा हा सामना खर तर योग्य नियोजन असेल तर स्पर्धा कशी व्यवस्थित संपते आम्ही रात्रीच्या स्पर्धा बघत असतो अनेक स्पर्धांमध्ये रात्री दोन अडीच वाजेपर्यंत मॅच चालतात मग प्रेक्षरे काही कंटाळून घरी जातात मात्र या स्पर्धेमध्ये बरोबर आपण साडेचार वाजता पहिला बॉल टाकायचा प्रयत्न करतो आणि दहा साडे दहा अकरापर्यंत निश्चित आपले सगळे सामने पूर्ण होतात हे नियोजन आहे त्यामुळे प्रेक्षकांना देखील मॅचचा भरपूर आनंद घेता येतो काल आपण थोडं उशिरापर्यंत मॅच कारण सहा मॅच होता काल आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडून पहिलं बक्सिस बुलेट आपल्याला मिळालेली आहे या व्यतिरिक्तही निश्चित या स्पर्धेसाठी युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संस्थेवरती भरभरून प्रेम करणारे आपले खासदार डॉक्टर दादा विखे पाटील काल उपस्थित होते त्यामुळे काल निश्चित थोडासा वेळ लागला अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे अजून एक चेंडू टाकावा लागेल षटक पूर्ण करण्यासाठी धाव फलकावरती आपण बघू शकतो सात धावा सन्मान्य पप्पू शेठ जगताप यांचं आगमन झालं आपलं मनापासून करतो स्वागत युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं इथे पुन्हा चेंडू अप्रतिम हो पुन्हा वाईट आहे एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव गेला वाईट बॉल शिर्डी मयूर पाटील कडून बॉल नऊ धावा धाव फलकावरती आपण बघणार आहोत दोन वाईड लागू पाठ मी एक सहज प्रश्न विचारायला उपस्थित केला होता की या चेंडू बरोबर षटकाची सांगता होईल का पाच चेंडू चांगले टाकले होते आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय की इथे फलंदाज गोलंदाज थोडासा भरकटतोय थो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण बघणार आहोत गोलंदाज संतोष आसनेला एक यश संतोष प्राप्त केले बघूया परत एकदा परत एक चांगला चेंडू बघायला मिळाला आणि याचबरोबर षटकाची सांगता होते नवीन षटकाची सुरुवात इथे होणार आहे आणि जसं षटक होईल सुरू होईल त्यासाठी साई विश्वकर्मा प्रतिष्ठान यांच्याकडून लागोपाठच्या तीन षटकारांसाठी एक हजार शंभर रुपये पंकजजी हरळे सागरजी वारोळे अभयजी हरळे अजयजी वारोळे अभयजी हरळे यांच्याकडून एक हजार शंभर रुपयाचं बक्षीस लागोपाठ तीन षटकार मारणाऱ्या फलंदाजांना बघूया मैदानामध्ये दुसरं षटक कोणाच्या हातात दिलं जाणार आहे दोन्ही एंडचा वापर आपण इथे करतो अत्यंत सुंदर मैदान आहे युवा शिर्डी ग्रामस्थ सर्व युवा सहकाऱ्यांनी खरं तर मागचे काही महिने इथे मेहनत घेऊन हे मैदान तयार केलेलं आहे कुणी असा विचारही केला नसेल की इथे मैदान होऊ शकतं मात्र ज्या वेळेस आपल्याला एक चांगलं मैदान तयार होतंय आणि विशेष म्हणजे सार्वजनिक जागा असल्यामुळे हे मैदान कायमस्वरूपी आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतं एखादं शहर ज्या वेळेस डेव्हलप होत असतं त्यासाठी क्रीडांगण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ते जर सार्वजनिक क्रीडांगण असेल तर त्याचा फायदा नागरिकांना होत असतो युवाश्रेणी ग्रामस्थांनी निश्चित असं एक चांगलं मैदान ग्रामस्थांच्या दृष्टीला आणून दिलेलं आहे आपण पाहिलं होतं की कोरोनाच्या काळामध्ये ज्यांचा मैदानावरती सराव आहे त्यांची इम्युनिटी पॉवर निश्चित चांगली आहे जे खेळ खेळतात रोज त्यांची प्रतिकारशक्ती ही अत्यंत मजबूत असलेली बघायला मिळाली आणि मोकळा श्वास घ्यायचा असेल नागरिकांना तर मैदान हे अत्यंत गरजेचं आहे आकूट टप्प्याचा चेंडू इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव गोलंदाज अमोल डुबे आयकॉन गोलंदाज अमोल डुबे सुपर हिरो आहे द ग्रेट सुपर स्टार राहता तालुक्यातला सुपर मॅन अमोल डुबे गोलंदाजी मार्कवर वा सुंदर चेंडू पुन्हा एकदा लागोपाठ तिसरा बॉल निर्धाव काय गोलंदाजाने छाप पाडलेली अक्षय तावरेने छाप पाडली होती मागच्या सामन्यामध्ये अखिलेश सिंग ने छाप पाडली मागच्या सामन्यामध्ये तर या सामन्यामध्ये अमोल डुबे छाप सोडतोय तीन चेंडू लागोपाठ निर्धाव धाव फलक तिथेच आहे नऊ धावा पहिलं दुसरं षटक सुरू आहे बाहेरची कड जरूर तिथे क्षेत्रक्षक आहे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी एक सिंगल प्राप्त होईल मला वाटते रात्रीचे जवळपास दहा वाजून गेलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये देखील प्रेक्षकांचा उत्साह किती वाढतोय आवाज येतात प्रेक्षकांकडून जबरदस्त क्राऊड का जोश आहे खरोच एक्सपर्ट क्राऊड इथे मैदानामध्ये ओसंडून वाहणारी गर्दी आणि गर्दीचा महापूर आज युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिवछत्रपती शिवाजी महाराज चषक अर्थातच शिर्डी प्रीमियर लीग पुन्हा चांगला चेंडू बाहेरची कड फलंदाज बाद धक्का बसेल अजून एक दुसरा फलंदाज अखिब बागवान बाद अमोल डुबेला यश साधुनी थेट पठ्यान घेतली झनझरीत विकेट सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी नवीन फलंदाज अक्षय तावरे द ग्रेट फिनिशर मैदानामध्ये दाखल होणार आहे इथे आलेल्या प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे फक्त दहा रुपये खर्च करा दहा हजाराची सायकल घेऊन जा लकी ड्रॉ साठी कुपन देणं सुरू झालेलं आहे जे प्रेक्षक इथे उपस्थित आहे ज्यांना कुपन हवेत तुमच्याकडे स्वयंसेवक येतील त्यांच्याकडून कुपन खरेदी करा स्वयंसेवक तिकडे पोहोचले नाही तर इथे या अतिथी कक्षामध्ये तिथे तुम्हाला कुपन दिले जातील अक्षय तावरे ऑन स्ट्राईक इथे बाहेरची कड शून्यावर यास 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 अक्षय तावरे ऑन झिरो बडी मछली चार संधी साधुनी थेट पठ्यान घेतली झनझरीत विकेट सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी विकेट हॅट्रिकसाठी प्रवीणजी जाधव यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस तर प्रत्येक विकेटला पाचशे रुपये नवीन भाऊ शेजवळ यांच्याकडून दोन विकेट अमोल डुबेनं लागोपाठ टिपलेले आहेत एक धाव्या षटकामध्ये दोन फलंदाज बाद केलेत जाता जाता मोठे हादरे दिलेत मोठे धक्के दिलेत मोठे विस्फोट घडून आणलेत अमोल डुबेनं दोन षटकांचा खेळ संपला धाव फलकावर दहा धावा काय गोलंदाजी आहे साई इलेवन शिर्डी विरुद्ध सुजय पर्व जानता राजा प्रतिष्ठान या दोन ताकदवान प्रतिस्पर्ध्यांमध्ये घनघोर युद्ध आहे युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं प्रत्यक्षात भयानक युद्धाची प्रचिती इथे येणार आहे विकेट हॅट्रिक साठी रमेश जी काळे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षिस तर अजून एक बक्षीस इथे आलेले नवयुवक प्रतिष्ठान संत नगर यांच्याकडून लागोपाठ तीन षटकरांसाठी एक हजार शंभर रुपयाचं बक्षिस योगेशजी गायकर नितीनजी गायकवाड भावड्या रहाणे बबलू कोते आणि अजयजी वारोळे यांच्याकडून चला मैदानामध्ये तिसरं षटक सुरू होणार आहे गोलंदाज कोण पुढे येतो हे बघायचंय धावफलकावरती दहा धाव आहे वा वा अत्यंत सुंदर फटका लाजवाब लाज वॉट टायमिंग काय सुंदर फटका होता इन साइड आवड डीप शिव शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा अन्ना अण्णा प्रोपरायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दनदनित षटकार आपण बघू शकतो इथे धाव फलकावरती धावा आहेत त्या सोळा पुन्हा चांगला फटका स्क्वेअर कट गॅप मोठा आहे डीप कव्हर पॉईंटला चेंडू पुण्या सीमारेषेच्या बाहेर ललकार रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार सचिन गायकवाड साई पटाले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी पाच हजार रुपयाच बक्षीस आहे आणि अमोल डुबे हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे दोन विकेट त्यानं लागोपाठ काढल्यात संघनायकाने अमोल डुबेला जर षटक दिलं पुढचं तर मला वाटतं त्याला हॅट्रिकची संधी आहे संतनगर परिवाराकडून परिवाराकडून तीन विकेट साठी अकराशे रुपये हॅट्रिकची बक्षिस वाढत चाललेली आहे हॅट्रिक अशी काही सोपी गोष्ट नसते इथे चांगला चेंडू रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न करताना डॉट येतोय निर्धाव येतोय धावफलकावरती वीस धावा षटक क्रमांक तिसर सुरू असताना षटकार चौकार आपल्याला इथे बघायला मिळतायत पुन्हा एकदा आपण बघू शकतो गोलंदाज ऋषी गोडके उंच उंच आणि इथे झेल टिपला फलंदाज बाद धक्का तिसरा घेतली झंझरीत विकेट सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय डांगे यांची चौथा धक्का इथे बसलेला आहे चार गडी बाद धाव फलकावर वीस धावा जबरदस्त दोन्ही संघ एकमेकांवरती अक्षरशः तुटून पडलेले आहेत एका बाजूनं मोठे फटके खेळले जातात एका बाजूने फलंदाज बाद केले जात आहेत एकमेकांवरती डाव टाकले जात आहेत ते उधळून लावले जात आहेत एकमेकांवरती कुरघोडी केली जाते सातत्याने या मॅचमध्ये माघार पुढाकार बघायला मिळते छत्रपती शिवाजीराजे म्हणतात की लढाईमध्ये माघार पुढाकार महत्त्वाचे नसते लढाईमध्ये अंतिम विजय महत्त्वाचा असतो प्रसंग पडला ना तर माघार घ्या प्रसंग आला तर आक्रमण करा पुरंदरचा तह केला राजांनी तेवीस किल्ले दिले मोगलांना संभाजी राजांना पाच हजाराचे मनसबदार बनवलं आग्र्याच्या भेटीला जावं लागलं नजरकैदेत कैदेत पडावं लागलं तिथून सीतापेनं बाहेर सुटले पुन्हा एक एक करून एक एक किल्ला जिंकला परंतु एकाच वेळेस सगळ्या पाचशा शिवाजी राजांनी कधीच अंगावर घेतलं नाही कधी औरंगजेबाला झुलवत ठेवलं तर कधी आला कधी कुतुबशाला आला याबरोबरच सुंदर चेंडू धावफलकावरती फलकावरती आपण बघू शकतो धाव आहेत त्या एको वीस धावा चार गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिले दोन चेंडू खराब होते षटकार चौकार आला होता त्यानंतर इथे ऋषी रोग ऋषी गोडकेला आपण बघितलंय की त्यानं तीन चेंडू मध्ये निर्धाव टाकलेत विकेट पुन्हा निर्धाव सुंदर गोलंदाज षटक देखील संपेल दहा धावा काय गोलंदाज आहे पाठ दुखेपर्यंत थोपटावे लागेल पहिल्या दोन बॉल मध्ये दहा खर्च केला होता पुढच्या चार बॉल मध्ये एकही दिली नाही सुंदर गोलंदाजी धाव फलकावरती आपल्याला बघायच्या धावा आहेत त्या वीस ट्वेंटी ऑन बोर्ड तीन षटक संपलेले आहेत तर नवयुवक प्रतिष्ठान संतनगर यांच्याकडून सन्मान्य किरण भाऊ कोते पाटील नितीन भाऊ कोते पाटील शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली सन पॉइंट सोलर सोल्युशन प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे योन्स कडून ओहोर संपली आपण बघू शकतो मैदानामध्ये तीन षटकांचा खेळ संपलेला आहे चला मॅचकडे आपण जाऊयात आणि इथे चौथ सन्मान्य संदीपजी प्रभाकर गोंदकर पाटील यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते आपलं मनपूर्वक स्वागत युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत या षटकामध्ये जर सलग दोन बळी आले तर अमोल सुपेकर पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि गोलंदाज अमोल डुबे मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अमोल डुबे लागोपाठचे दोन विकेट मागच्या षटकामध्ये अमोल डुबेने काढलेत आणि इथे जर पहिल्या बॉलवरती विकेट येते तर ती हॅट्रिक ठरेल अमोल डुबे ऑन हॅट्रिक तर उज्ज्वस्ट बाहेर चेंडू वाईट ची घोषणा आहे एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त आहे धाव बॉल माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील कडून सूरज गायकवाड स्ट्राइक एंड वरती आपण बघू शकतो इथे लॉफ्ट केला चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला तिथे शेतरक्षक आहे एक सिंगल प्राप्त होणार आणि एका धावे बरोबरच धावफलक हळूवारपणे पुढे पोहोचेल तो बावीस धावा चार गड्याच्या मोबदल्यामध्ये बावीस धावा आ... धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा चोवीस पंचवीस धावा आपण पाहतोय पंचवीस धावा आपण बघणार आहोत तिथे पंचवीस धावा अमोल केसकर पाटील यांनी लागोपाठच्या दोन विकेटला पाचशे दो, लागोपाठच्या दोन षटकारांना देखील पाचशे रुपयाचं बक्षीस सूरज गायकवाड शांतपणे चेंडू ढकललाय पॉइंटला तिथे एक धाव मिळणार आहे जातच आक्रमक खेळाडू मोठे फटके सूरज गायकवाडकडं आहे मात्र काही फलंदाज गमावले चार फलंदाज इथे बाद होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सूरज गायकवाड थोडासा शांत खेळतोय हे महत्वाचं असतं ज्यावेळेस संकट येतात ना थोडं शांत राहा मोठ उन महापूर येतो झाडं मोठमोठी उन्मळून पडतात मात्र गवत वाकून राहतं आणि पुन्हा एकदा महापूर गेल्यानंतर ताठ उभं राहतं थोडंसं शांत राहिलं आणि ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस अटॅक केला तर एक चांगली रणनीती ठरू शकते पायच अमोल डुबे ऑन स्ट्राईक ऑन मार्क ओ हो हो उंच फटका टोले जंग षटकार खूप लांब सरळ बॅट न उडवला शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या धावा अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दनदनित षटकार धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत बत्तीस या षटकारा अमोल डुबेवरती हल्ला चढवलाय इथे फलंदाज दादाभाई शेख न एक महत्वाचा फलंदाज दादाभाई शेख संघनायक आहे सुजय पर्व जानता राजा शिर्डी संघाचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट आम्ही म्हणतो संघनायकानं पुढे येऊन नेतृत्व कसं करायचं असतं ते दाखवतो इथे दादा दादाभाई शेख या ठिकाणी एक गाडी आहे स्कॉर्पिओ आम्ही नंबर कळवतो आपल्याला तवेरा गाडी आहे एम एच बारा एफ झेड एकोणतीस नव्वद एम एच बारा एफ झेड एकोणतीस नव्वद क्रमांकाची तवेरा गाडी आपण जिथे पार्क केलेली आहे तिथून बाजूला काढा मागच्या गाड्यांना त्रास होतोय बॉल पाहिजे बॉल द्या दुसरा बॉल मैदानामध्ये फेका तो हरवलाय धाव फलकावरती बत्तीस धाव आहे चौथं षटक अमोल दुबेच इथे मैदानामध्ये आपण बघतोय हॅट्रिकची एक चांगली संधी होती मात्र आपण पाहिले की वाईट टाकला त्यानं ही गोलंदाजाची चूक असते त्यामुळं मध्ये वाईट आल्यानंतर ती हॅट्रिक पुढे पूर्ण होऊ होत नाही आणि या मॅच मध्ये मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या धावा रोखल्या होत्या अमोल डुबेने या षटकामध्ये त्या धावा तो रोखू शकला नाही तिथे काही धावा अधिकच्या आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत एक षटकार देखील प्राप्त होतोय आत्ताच दादाभाई शेखनं ठोकलेला आणि त्यानंतर पुन्हा दुसरा चेंडू मैदानामध्ये येईल आणि समोर पुन्हा दादाभाई शेख असेल संघ नायक मैदानामध्ये आहे संघाचा नेता मैदानामध्ये आहे आणि लढतोय तो धाव फलक्यावरती आपण बघतोय धावा बत्तीस आहे चौथं षटक सुरू असताना थर्टी टू रन्स हो 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 वॉटरबॉल बॉल काय होता आणि काय खेळलाय या रात्रीच्या प्रकाश लक्ष इतकं कॉन्सन्ट्रेशन करून तुम्ही खेळू शकता इतकं बरोबर जखडून टाकलेला चेंडू होता मात्र अत्यंत सुंदर प्रकारे तो चेंडू खेळून काढला दादाभाई शेख न धाव फलकावरती चा। दावा चार षटकांचा खेळ संपलेला आहे ज्ञानेश्वरजी तथा माऊलीजी सोनवणे यांच्याकडून लागोपाठच्या तीन षटकारांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे प्रेक्षकांची मागणी असू शकते आम्ही प्रेक्षकांना एक प्रेमाचा सल्ला देऊ शकतो लागोपाठ तीन विकेट लागोपाठ तीन षटकार याच्यापेक्षा एका षटकाराला एका विकेटला असं बक्षीस लावा मजा येते माऊली सोनवने आहेत की तीन विकेट काढा तीन षटकार मारला तरी पाचशे देऊ आपण तर बघूया शेवटचे दोन षटके शिल्लक आहे आम्ही खूप वेळा विनंती करतो की ज्या वेळेस तुम्ही बक्षीस अनाऊन्समेंट केल्यानंतर ते बक्षीस फार तर आम्ही एकदा पुकारू दुसऱ्यांदा परत घोषणा करायची वेळ आमच्यावरती आणू नका इथे भरपूर काम असतं भरपूर गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडायच्या असतात ज्यांनी दोन लाख रुपये बक्षीस दिलेलं असतं दोन लाखाची गाडी दिलेली असते दिवसातून एकदाच त्यांचा उल्लेख होतो त्यामुळं कृपया प्रेक्षकांनी देखील या गोष्टीची काळजी घ्या याबरोबरच अत्यंत सुंदर फटका रिव्हर्स अटेम्प शेतरक्षक तिकडे डी पॉईंटला धावतो चेंडूच्या पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न होईल दोन धावा इथे होत आहे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे रिले थ्रो धावाची संधी असू शकते इथे थ्रो एस वेध घेतलाय आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवला जाईल दादाभाई शेख निश्चित प्रकार आपली पावलं पवलेच्या दिशेने वळवतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय मेहज औपचारिकता आहे मेह फॉर्मॅलिटी आहे असे चित्र आपण बघू शकतो तर इथे ज्यांच्याकडून आपल्याला सायकल प्राप्त झालेली आहे प्रेक्षकांसाठी रोज आपण एक सायकल देतोय लकी ड्रॉच्या माध्यमातून सन्मान्य प्रसादजी प्रकाश शेळके पाटील माजी नगरसेवक शिर्डी नगरपंचायत आणि अमृतजी भाऊसाहेब गायके पाटील माजी नगरसेवक शिर्डी नगर, नगर पंचायत यांचे आगमन इथे होते मनपूर्वक स्वागत एक धाव शॉर्ट आहे दुसऱ्या धावेला रनआउट आहे मला तेलही गेलं तुपै गेलं इथे बघा तिसऱ्या धावेला धाव धाव घेत होते तर एक एक धाव निश्चित प्राप्त होऊ शकते धाव फलकावरती आहेत आता एका धावे बरोबर चौतीस असणारच चा, आहे चार गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाज बाद होणार का फलंदाज बाद आहे दादाभाई शेख होईल बाद धक्का बसेल पाचवा पाच सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी नवीन फलंदाज ऋषी डुबे अमोल डुबे ऋषी डुबे हे दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात इथे उभे राहिलेले आहेत अमोल डुबेची षटकं संपलेली आहेत त्यामुळे भावाचा सामना करण्याची वेळ ऋषीवरती येणार नाही पण संतोष आसनेचा सामना या षटकामध्ये तो करणार का रिव्हर्स अटेमचा प्रयत्न खूट टप्प्याचा चेंडू येषे रक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल इथे निर्धाव चेंडू आहे पस्तीस धावा धाव फलकावरती पाच गड्याच्या मोबद चौतीस आहे का पस्तीस आहे चौतीस 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 धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये सन्मान्य सचिन भाऊ तांबे यांचं आगमन होतंय मनापासून स्वागत त्याचबरोबर मणिलाल भाई पटेल यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते आपलंही मनपूर्वक स्वागत आहे एक चांगला चेंडू संतोष आसनेच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण बघतो लागोपाठचे दोन निर्धाव धावफलकावरती धावा चौतीस पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये पाचव्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे ते रोखलेलं आहे खिंडीत गाठलेलं आहे कात्रीत पकडलेला आहे गोलंदाजांनी इथे चांगला ड्राईव्ह ऑनला मात्र शेतरक्षक अमोल डुबे तिथे थ्रो बघायचंय थेट गोलंदाजाकडे केलाय रक्षकांडे केलाय धाव मात्र संतोष आसने यांच्या प्रत्येक विकेटला पाचशे रुपयाचं बक्षीस नवनाथ श्रीखंडे नवनाथजी श्रीखंडे यांच्याकडून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे संतोष आसनेचं पहिलं षटक होतं एक विकेट संतोष आसनेनं काढलेली आहे संघ मालकांकडून प्रत्येक विकेटसाठी पाचशे रुपये नवीन भाऊ शेजवळ यांनी जाहीर केलेला आहे एकूण धाव फलकावरती धाबा वाईट चेंडू पुना एक दा, बॉल शिर्डी प्रोपरायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील गॅन्स कडून वाईट बॉलची अकरा पुन्हा एकदा डॉट बॉल आपण इथे बघतोय धावफलकावरती छत्तीस धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये संतोष असण्याचं पाचवं षटक अत्यंत प्रभावी आहे या षटकामध्ये फक्त तीन धावा आतापर्यंत आपण आलेल्या बघितलेल्या आहेत बत्तीस धावा तेहतीस धावा होत्या ज्यावेळेस चार षटकं संपली आणि आता छत्तीस धावा धावफलकावरती वा सुंदर फटका ऋषीचा चेंडूला दिशा दिली स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा लेग तिथे पोहोचला एक सिंगल केवळ मिळेल ऋषीला आणि धावफलक एकने पुढे पोहोचणार आहे सदोतीस धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये पाच षटकांचा खेळ संपलेला आहे सुजय पर्व जानता राजा शिर्डी सन्मान्य सचिनजी शेळके आणि मिलिंदजी शेळके या दोन्ही अतिथींचं आगमन आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतो इथे एक सिंगल प्राप्त होणार आहे बॅटिंग आयडॉल असलेला फलंदाज अर्थातच आपण इथे बघतोय सूरज गायकवाडला आयडॉल ऑलराउंडर आणि ऋषी डुबेला दोघेही तसं प्रतितीयश फलंदाज आहे मात्र दोघांच्याही फलंदाजीतून अजून एकही मोठा फटका आलेला नाही आहे सहा व षटक शिल्लक आहे आणि साईच्छा केबलचे संचालक सन्मान्य पोपटजी भालके यांची उपस्थिती इथे आपल्याला लाभते आपलं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही विनंती करतो अतिथी कक्षामध्ये स्थानापनवा पाच षटकांचा खेळ इथे संपलेला आहे सदोतीस धावा धाव फलकावरती पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये तर सहावा आणि अखेरचं षटक आता सुरू होणार आहे गोलंदाजी मार्कवरती बघूया कोण येते एका पाठोपाठ एक, पाथ, एक फलंदाज सुरुवातीला झाले पहिल्या षटकामध्ये एक विकेट काढली होती संतोष अमोल डुबेनं दुसऱ्या षटकामध्ये दोन विकेट त्यानंतर ऋषीनं तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एक विकेट तर पहिली तीन षटकं थोडीशी अडचणीची होती त्यानंतरही विकेट पडत गेल्या आणि आपण बघितलंय की एकूण पाच फलंदाज गमावले इथे सूरज गायकवाडचा तडाखा हॅमर शॉट हातोडा टाकला त्यानं इथे काही फलंदाज हे लोहाराच्या कुळातले असतात शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटका धाव फलकावरती असतील धावा त्रेचाळीस बघा दोन्ही स्कोररच्या नजरेतून दोन्ही वाईड सुटलेले असावेत मागच्या षटकामध्ये दोन वाईड होते काय होते ना ठीक आहे धाव फलक इथे चव्वेचाळीस असणार आहे चुकांची दुरुस्त केली जाईल काही हरकत नाही जो चुकतो तो मानव चुकत नाही तो देव चुका होणार आहेत मात्र दुरुस्ती आपण करणार आहे चांगला चेंडू चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती येत आहेत फोर्टी फोर ऑन बोर्ड शेवटचं षटक चंदू जपे गोलंदाजी मार्कवरती वरती आपण बघतोय आणि यापूर्वीच एक सुंदर सत्ता डाखा दिला होता तो सूरज गायकवाडनं परत एकदा वाह 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 सूरज गायकवाडचा हा ब्रँडेड शॉट आहे इन साइड डीप लॉन्ग ऑफ ला त्याने ठोकला होता आज एक ठोकला शानदार षटकार तिथल्या प्रेक्षकांचं मनापासून शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा अन्ना मेन्स वेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार धाव फलक वेगाने पुढे पोहोचणार आहे पन्नास धाव अर्धशतक धाव फलकावरती सूरज गायकवाड हा सूरज उगवलेला आहे सूर्याचा उदय झालेला आहे सोनेरी रंग छटा पूर्व क्षितिजावर आखूट टप्प्याचा चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे या अगोदर तुम्ही बघितलं असेल की पहिला शॉट त्याने जो खेळला ना तो लोहाराचा हातोडा होता दुसरा शॉट त्याने खेळला ना तो अप्रतिम सौंदर्य दाखवणारा फटका तो चित्रकाराचा कुंचला होता काही फलंदाज लोहाराच्या कुळातले असतात काही फलंदाज चित्रकाराच्या कुळातले असतात काही आसूड ओढतात <laughs> खाली राहिला चेंडू इष्ठरक्षकाकडे निर्धाव पोहोचेल धाव फलक तिथेच आहे पन्नास शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू या षटकामध्ये अद्यापपर्यंत पर्यंत बारा धावा दोन षटकार जरूर सूरज गायकवाडने खेळलेत मात्र तीन बॉल चंदू जपेने डॉट टाकलेत गोलंदाज निर्धाव टाकतो हे महत्वाचं आहे एखादा बॉल हल्लीच्या क्रिकेटमध्ये डॉट टाकणं एवढं सोपं नाही ते तीन टाकलेत मात्र दोन षटकार देखील स्वीकारलेत इथे पुन्हा तिसरा सूरज गायकवाडचा तिसरा षटकार अखेर छप्पन्न धावांवरती डाव थांबला शिवछत्रपती छावा मिळाल्या सहा धावा अण्णा मेन स्पियर शिर्डी माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दनदनित षटकार सहा षटकांचा खेळ षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या छप्पन विजयासाठी सत्तावन्न धावांची आवश्यकता असेल साई इलेवन शिर्डी संघाला सुजय पर्व जानता राजा प्रतिष्ठान शिर्डी संघाच्या छप्पन्न धावा तर साई इलेव्हन शिर्डीला छत्तीस चेंडू मध्ये सत्तावन्न धावांचं आव्हान चला मॅच तर रंगणार आहे आणि आज एलिमिनेटर राऊंडमध्ये सेमीफायनलमध्ये कोण क्वालिफाय करणार याचं उत्तर आपल्याला थोड्या वेळानंतर मिळणार आहे या अगोदर साई टायटन साई मंगल ॲटो साई मंगल पोल्ट्री फार्म राहता संघानं दोनही सामने जिंकत या स्पर्धेच्या क्वालिफायर राऊंडमध्ये प्रवेश केलेला आहे छप्पन्न धावा छत्तीस चेंडू मध्ये बनवल्यात आणि सत्तावन्न धावांचं आव्हान पायचे आव्हान आव्हान असत आणि हे आव्हान कस ओलांडणार कसं पार करणार त्यांना कसं रोखलं जाईल हे बघणं आपल्या सगळ्यांसाठी चित्त थरारक अनुभव असणार आहे अशा अनेक अनुभव संस्मरणीय अनुभव या स्पर्धेने आपल्याला दिलेल्या आनंदामध्ये चिंब भिजवलेले भरपूर मनोरंजन दिलेली स्पर्धा म्हणजेच युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक दोन हजार चोवीस शिवजयंतीच्या शुभ पर्वावर स्पर्धेचं आयोजन चौथ्या वर्षी पंधरा वर्षानंतर शिर्डीमध्ये पुन्हा दिवस रात्र क्रिकेटचा थरार नाविन्य संकल्पना लिहून युवा शिर्डी ग्रामस्थांनी उभा केलेला हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याची संधी आपल्या सर्वांना अनुपम देखना सोहळा नेटका आयोजन देखणी स्पर्धा निश्चित पशीच पुढे चालू राहील आपण देखील पाहत राहा कुठेही जाऊ नका मात्र ऐकत राहा या पुढच्या इनिंगसाठी पुन्हा एकदा शिर्डीकरांचा लाडका आवाज मनोज बेल्हेकर सर थँक्यू स्वर्गसी ऋषिकेश पोपटकोते यांच्या स्मरणार्थ भाऊ वारोळे यांच्यातून लागोपाठच्या तीन शेतकऱ्यांसाठी अकराशे रुपयाचं पारितोषिक असणार आहे धन्यवाद नरेश सर यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित आपण पाहतोय या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेचा रंगलेला हा सोहळा आहे शिर्डी प्रीमियर लीग अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज चषक आजच्या रात्रीतला आजच्या रजनीतला असणारा हा शेवटचा सामना आहे खचाखच बरोबर स्टेडियम अगदी आपण पाहतोय श्री साईबाबा क्रीडा मैदान आणि विशेष करून जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला दोन्ही टीमचे पाठराखे खूप मोठमोठे आवाज आपल्याला सातत्याने ऐकायला जे मिळत आहेत पहिल्या डावात आवाज ऐकायला मिळाला दुसऱ्या डावात सुद्धा आपल्याला पाहिजे की अगदी तशा प्रकारचा जोश या दोन्ही टीमच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळणार आहे का छप्पन्न धाबा बनवल्यात सत्तावन्न धाबा संख्येचा पाठलाग इथे साई इलेवन शिर्डी या संघाला जो करायचा आहे हे गोष्ट तितकीच खरी आहे की पर्व जाणता राजा शिर्डी आहे आणि साई इलेवन शिर्डीचे आहे जिंकणारा संघ शिर्डीचाच आहे पण तो जिंकणारा नक्की कोणाचा आहे ते नाव कोणतं आहे ते आपल्याला पाहिजे नॉट आउट सामना जिंकून दिला तर एकवीसशे रुपये आणि लागोपाटचे तीन षटकर खेळले तर अकराशेचं प्राईज सोनू राजपूत यांच्या वतीने जव्या मैदानाच्या आतमध्ये घनश्याम सोने ज्यांनी अमोल डुबे ही जुडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला असेल तो अमोल डुबे नॉन ट्रॅकच्या बाजूला घनश्याम सोनेची आणि पहिल्या षटकासाठी दादा भाई शेख इथे गोलंदाजी मार्क होते द्या अगदी आपण पाहतोय माफिया प्रवीण शेठ जाधव यांच्या वतीने लागोपाठच्या तीन शतकऱ्यांसाठी अकराशे रुपयाचं पारितोषिक पफिया पक्ष्यांची खरं तर खूप मोठ्या प्रमाणात दादाबाई तयार आहे धाबाला होईल सुरुवात छत्तीस चेंडू आणि बनवायचे आहेत सत्तावन्न धावा पहिला चेंडू पहिला चेंडू दादाबाईचा अतिशय सुरेख आहे दादाबाईचे दादागिरी पहिल्या चेंडूवरती पाहिला मिळाली दोन्ही संघ अतिशय ताकदवाड आहेत दोन्ही संघामध्ये असणारे गट्स आपल्याला माहिती आहेत दोन्ही संघ कित्येक वेळा अगदी आपण पाहिले आहेत कारण दोन्ही संघांची नावं आत्ता जरी बदललेली असतील पण कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात काही काही खेळाडू या ठिकाणी खेळताना आणि लढताना आपण पाहिलेले आहेत फुलटॉस चेंडू इथं अगदी आपण पाहतोय चेंडो परफेक्ट बॅटवरती येऊ शकणे पायावरती शरीरावरती निश्चितप्रमाणे आदळताना आपल्याला पाहायला आलाय इथे आपण पाहतोय एक धा बिल ती एक बाई चरपड्या डिबीपरची शिकार या स्पर्धेमध्ये नाही आहे आणि अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं असतं आणि तो डोक्यावरती जो हात ठेवला गेला त्यावरून निश्चितप्रमाणे जाणवतोय की इथे खूप मोठं अपील केलं गेला असतं एक धाव निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला पाहिलं मिळते स्पर्धेचा असतं आजचा हा पाचवा दिवस सामना क्रमांक पाचवाच आहे विशेष करून अगदी आपण पाहतोय आज अतिशय तगड्या संघ निश्चितप्रमाणे खेळताना पाहायला मिळत आहेच पण उद्याही तितक्या ताकदीच्या आहेत छत्रपती इलेव्हन आहे त्यांच्या विरोधात अगदी आपण फैजल इलेव्हन दुर्गापूर संघाला पाहणार आहोत दुसरा सामना साई निर्माण श्रमिक मंडळाच्या विरोधात शिवसाई कोपरगाव या टीमला पाहणार आहोत प्रत्येक विकेट साठी संघमालक रवींद्र सरजरा कोते पाटील यांच्या वतीने एक हजाराचा या दरम्यान आपण पाहिलंय चेंडू बिघडकाचा प्रयत्न चेंडूची दिशा तर थोडीशी बदलली होती डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे अगदी आपण पाहतोय एक सिंगल येताना पाहिल्या मिळाली एका धावा सेकड निश्चित प्रमाण आपण पाहतोय धापल पुढे जाऊन पोहोचेल दोन दो धाव आहेत हा सापडा सहजासहजी संपणार नाही हे तितकंच करे सचिन भाऊ गायकवाड त्याचबरोबर आदरणीय साईबाऊ मटाले आणि शुभम दादा संत यांच्या वतीने बक्षीस आहे पंधरा चेंडू सामना जर जिंकून दिला तर पाच हजाराचं बक्षीस संतनगर परिवार गणेश्याम सोनेजीसाठी तीन षटकारांसाठी प्राइज अकराशेचा प्राईज या ठिकाणी अगदी आपण पाहतोय एक सिंगल यात्रा पाहायला मिळते दुसरा दाव संख्येचा के प्रयत्न केला गेला नाही सामना सहज सहजीत नाही याच्याबद्दल आपण चर्चा निश्चितप्रमाणे करतोय कारण हा सामना दहा प्रकारची धावा संख्या अगदी आपण पाहू षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं फक्त तीन संघांमध्ये धावांची घनश्याम सोनेजी अर्थात पप्पू सोनेजेच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे पाचशे कंपनी आदरणीय आमचे पप्पूट शेजवळ यांच्या वतीने बक्षीस आलेलं आहे प्रत्येक षटकरासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आमचे नदीम भाई शेख नुराणीस पडस यांच्या वतीने सुद्धा तीन शेतकऱ्यांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे धर्मेच्या काळामध्ये नुकतंच यांचं आगमन होतंय आदरणीय आमचे चौथ्या क्रमांकाचे बक्षीस दाते दत्तात्रय भाऊ गोविंदराव कोते पाटील सामाजिक कार्यकर्ते छोटे बापू यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे छोटे बापू यांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत काल सुजयदादांचं आगमन झालं पण स्पेशली लक्ष छोटे बापूंवरती असं निश्चितप्रमाणे जाणवलं अगदी आपण पाहिजे छोटे मिळून विकेटला खेळला शत्रक्ष चिन्हवरती पोचला एक सिंगल तर आली आहे दुसरीचा प्रयत्न होतो की पाहिजे नाकार दिला आहे घनश्याम सोनेजीने एकच धाव नापालकर संख्या चार अखिलश सिंग अगदी आपण पाहतोय जो इथे गोलंदाजी मार्कावरती आलेलं आहे साबणा रंगला आहे त्याशिवाय पर्याय नाही आमचे राष्ट्रवादीचे नेते रमेशबाब गोनकरटील सुद्धा व्यासपीठावरती आहेत खूप सारे मान्यवर वर्ग आहेत सातत्याने म्हणजे आता तुम्ही घडण्याचं टायमिंग जर पाहिलं तर दहा वाजून बेचाळीस मिनटं झाली पण तरी या मॅचवरचं लक्ष विचलित होताना पाहिला मिळत नाहीये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे चेंडू भन्नाट वेग होता चेंडू डॉट येतोय चेंडू निर्धावेत्रा पाठ मिळेल गोलंदाजी अतिशय अफलातूनत्र वाढ मिळते या दरम्यान अगदी आपण पाहतोय भंडा ट्वेक चिंडू सी मार्चे बार पोहोचतोय चार रन सावकार सा गगनात ललकार रॉयल हैदराबादी बिरयानी शिर्डी सनसनीत चौकार केशव अप्पा जाधव जेसीबी संघटना राधा तालुक्याचे अध्यक्ष यांच्या वतीने तीन शेतकऱ्यांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं तुम्ही पहा अगोदरचा एक चेंडू डॉट आला आणि डॉट आल्यानंतर आनंदोत्सव साजरा होताना पाहायला मिळाला पुढच्या प्रयत्न चेंडू डॉट येईल चेंडू नेअर धाव धापाल सिर धाव संख्या आठ बिनबाद आठ अखिलेश परत एकदा तयार आहे संतनगर येणकडून गोलंदाजी करते धुळ्याचे साई भक्त हरीश गवांधे साहेब धुळ्याची बस शेवटची आता आपण ताबडतोब बसकडे किंवा ट्रॅव्हल्स कडे जायचे विनंती असेल भन्नाट भन्नाट वेक पाहिलं पालाय आणि पंचांचा इशारा अगदी आपण पाहतो इथे आपण मुंडी इलाके बातारे तो नॉट बाता आउट आहे इथं इथे निर्दिन्न आलाय पण मित्रांनो अखिलेश सिंगची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या भन्नाट वेग होता षटक क्रमांक आपण पाहूया मैदानाच्या आतले जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन संपले आणि धापाल करती धावसंख्या संख्या अवघ्या आठ धावा शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली सन पॉइंट सोलर सोल्युशन प्रोपरायटर माननीय धीरज भांबारे योज कडून ओहोर संपली शेवटचे चार षटक बाकी राहिले चोवीस चेंडू बाकीर आले एकोणपन्नास धाबा वाढवायचे अभिया मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल आठ धावा धावपारी करते अगदी आपण पाहतोय छप्पन्न धावा बनवल्यानंतर सत्तावन्नचा पाठलाग चालू आहे गोलंदाज गोलंदाजी मार करते आपण अक्षय तावरे याला आपण पाहतोय गोलंदाजी मार करते चोवीस चेंडू आणि एकोणपन्नास छत्रक्षणा बरासा बदलण्याचे प्रमाणे या ठिकाणी केला जातोय चला थोडासा वेळ वाचणं बरं गरजेचं राहील वेळ सगळ्यात महत्वाची आहे कधी कधी वेळेलाही वेळ द्यावा लागतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येण्यासाठी वेळ सुद्धा द्यावाच लागतो थांबावं लागतं कधी कधी गोलंदाज तयार चोवीस शून्य आणि एकोणपन्नास ओलंदाजीवरती अगदी आपण पाहते तयार आहे अक्षय परत एकदा तयार असेल अगदी आपण पाहतोय साई नगर एनकडून गोलंदाजी चोवीस चेंडू एकोणपन्नास ओलंदाज अगदी आपण पाहतोय पूर्णपणे तयारीत बरीचशी चर्चा मैदानाची होताना होतो आपल्या पहाटेमध्ये गोलंदाज अक्षय बिघीट केलाय चेंडू हवेत शतरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होता पोहोचला नाही पण चेंडू मैदानाच्या बाहेर पोहोचलाय चार चौकारे साऱ्या गगनात ललकार रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसणित चौकार अरुण हजारे आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी बॉक्स बॉक्समध्ये संपर्क करा अरुण हजारे काय झाले आदरणीय रवींद्र भाऊ सर्जुराव कोते पाटील सुजय जांता राजा या संघाचे संघ मालक यांच्यातून प्रत्येक विकेटसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी अगदी आपण पाहतोय काय झालंय सर प्रेक्षकांना एक विनंती असेल की आपण जे प्लेक्स बॅनर जे आपल्या आहेत ना त्याच्यावरती रिलून फक्त उभं राहू नका विनंती असेल सर्वांना <laughs> गोलंदाज तयार अक्षय फुलटॉस फाईन लागला चेंडू सी मराज बाहेर लाखो पटचा दुसरा चौकार उदय गगनात ललकार रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा रुपाने धावपालक वाढतोय संघाची धावसंख्या पुढचा पोहोचेल धावपालक वरती धावसंख्या आहे टोटल स्कोर सोळा समीकरण बावीस चिनवणी एक्केचाळीस धावा अक्षय ताहुरेवरती केले गेले आक्रमण अमोल डुबेच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय दोन चौकार लागोबाट चालेत अक्षय परत येतात आणि हि ते मोठी आली आहे अमोल थेट घेतली ढुबे विकेट सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोपरायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी अमोल ढुबेची विकेट अगदी आपण या ठिकाणी पाहायला मिळते उजवेठी बाराचा बाहेरचा चेंडू खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्षक अगदी पूर्णपणे तयारीत होत होता या झेलासाठी एक चांगला झेल झाला आणि एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली आता आपण ओल्डुबेच्या जागेवरती पाहणार आहोत मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाड बरोबर सोन्या याला आपण पाहणार आहोत या, या विकेटसाठी एक हजाराचं प्राईज असेल रवींद्र सरजीराव कोते पाटील यांच्या माध्यमातून संघमालक पर्वत जानता राजा चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे मॅच अगदी आपण पाहिली एका बाजूला सुजयपर्व जानता राजा संघामध्ये आपण ऋषी डुबेला पाहतोय तर साहिलेमध्ये शिर्डी संघाचा आयकॉन अमोल डुबे दोन भाऊ आहेत पण वेगळ्या वेगळ्या संघात आहेत यात्रा आपण पाहतोय चेंडू सुरेख गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होते अक्षय तवरे दोन चौकर जरी आले तरी पण पुढच्या चेंडू विकेट मिळाली कम बॅक केले विकेट केलाय सुशांत गायकवाडच्या बॅट मधून चेंडू सीमारसाच्या बाहेर शिवरायाची तळपची तलवार चेंडू सीमारेषाचे बार खणखणीत खंध षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार तिकडे प्रेक्षक वर्गामध्ये एकाच आता झेल घेतल्या मला वाटत तुमचं मनापासून अभिनंदन सोनू रजपूत यांच्या वतीने बक्षीस लागोबाच्या तीन शर्करासाठी कुणी तीन शर्कर खेळले एक हजाराचं बक्षीस गोलंदाज वरती तयार आहे षटकार आलाय दहा पलक वाढलाय बावीस धावा परत एकदा सक्सेसफुल लागो लाखोपटचा दुसरा षटकार अक्षय तव्यावर छावा मिळाल्या धावा अन्ना मेन्स शिर्डी प्रोपरायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदनित षटकार तिसरा षटकार आला तर एक हजार आहे सोनू राजपूत यांच्या वतीने मैदानाच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल घेईल त्याला दोनशे रुपये राजपूत यांच्या वतीने संगमाल आदरणी आमचे रवींद्र सर्जरा कोते पाटील यांच्या वतीने माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस त्यांना मनापासून धन्यवाद लागोपाठचे तीन चौकर जर आले तर योगेश गायकर स्वप्निल सोमवंशी अजय बारुड यांच्या वतीने पाचशे रुपयाचं बक्षीस पप्पू चक्ब यांच्या होती आमच्या दाद्या साऊंड ऑपरेटर यांच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस आले त्यांचं दहा प्रकारची धाव संख्या अगदी आपण पाहूया टोटल स्कोर आहे अठ्ठावीस दाबा तीन षटक इच्छेप्रमाणे जी संपलेले आहेत एक बाद अठ्ठावीस आहे आणि उर्वरित चेंडू शिल्लक अठरा आहे एकोणतीस बनवायचे आहे शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली सन पॉइंट सोलर सोल्युशन प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच कडून ओहोर संपली चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू करणं गरजेचं राहील पण विनंती असेल आपण सातत्याने खेळून ही वॉर्निंग देत चला विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की एका डावातला प्रकार संख्या अगदी आपण पाहतोय स्थिर आहे एकोणतीस वरती दापलं सतरा चेंड बाकीला अठ्ठावीस दाबा पण पाहिजे म्हणजे मॅच अशा स्थितीमध्ये आहे की एक डाव जो बाकी आहे त्या दुसऱ्या डावातला अर्धा डाव संपलाय अर्ध्या डावात अर्ध्या धाबा आलेला आहे म्हणजे अर्धा प्याला सरलेला आहे आणि अर्धा प्याला फक्त भरलेला आहे आता तुम्ही ठरवायचं अर्ध्या प्याल्याकडे पाहायचं भरलेलं आहे की रिकाम्या परफेक्ट युअर करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी एक सिंगल येत येताना पाहिलं माहिती आहे की गेकडे पुढे जाईल दापरेगा धावसंख्या असेल की आता तीस धावा थर्टी रन सत्तावन्न धावसंख्येचा पाठलाग संतनगर मित्र मित्रपरिवाराच्या योजनेत सुद्धा सर्वांचं मनापासून स्वागत आहे खुलंदाज तयार आहे चोरदार अगदी चेंडू अगदी पटपाचे चुंडू कवरला खेळलाय आहे शेतरक्षा दुर्भर चेंडूवरती पोहोचतोय चांगलं शेतरक्षण आहे बाक्यभर तिचे सुरेख होतं पाहायला मिळालाय दोन त्याला पाहायला मिळेल सोनू सोनूरसपूर प्राईज घनश्याम सोनीजी नॉट आउट सामना जिंकून दिला तर एकवीस प्राईज असेल वाटलाय एकड्याच्या मोबदल्यात समीकरण शेवटचे पंधरा चिन्ह आणि पंचवीस धावा गोलंदाज तयार परत एकदा आपण पाहतोय बिघिडकांचा प्रेंड हवे तिथे शतरक्षक डाऊन द दा बॉल घनश्याम सोनी विकेट आली आहे बिग विकेट बॅटर आउट <laughs> साधुनी थेट पठ्यानं घेतली झनझरीत विकेट सॅमसंग गॅलरी डांगे डांगे बंधू माननीय योगेश टाळी इथे गॅलरीय बाद होताना पाहिलं न्यू बॅटर अमोल गागरेला पण पाहणार आहे मॅच काय रंगते एखादा चौकर आला की आवाज येतो डॉट बॉल आला की आवाज येतो षटकराला की प्रेक्षकांमधून आवाज येतो विकेट आली की प्रेक्षकांमधून परत एकदा आवाज येतो हा फक्त आनंद आहे आणि निमित्त आहे माझ्या राजाची शिवजयंती आहे बाकी काहीच नाही कारण माझ्या राजाचा इतिहास तितका ताकतीचा आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इतिहास बनवला गेला त्या त्या ठिकाणी लोक जात असतात पण माझ्या राजाने ज्या ज्या ठिकाणी पावलं टाकली तिथं तिथं माझ्या राजाने इतिहास बनवलेला आहे खडवलेला आहे म्हणून म्हटलं जातं की लोक अक्सर उच जगेपे जाते ज्या पे इतिहास होत आहे लोक अक्षर उच जगे पे जाते <sat> जहा पे इतिहास होता है हमारे राजे जहां भी जाते थे वहाँ पे इतिहास भरा की वापस आते थे ये मेरा राजा था। तो माझा राजा आहे बत्तीस धावा आहेत फलंदाज बाद एकूण दोन चौदा चेंडू बाकी आहेत पंचवीस धावा संख्येनचं लक्ष आहे अमोल गागरे आता ऐकलाय फलंदाज तयार हलक्यात्रा चिंड यात्रा खेळला शेत्राक्ष चिन्हवरती पोहोचतोय तिथे एक सिंगल आरामात येताना पाहिल्या मिळेल एक सिंगल आली संख्या वाढेल ना तिरी ना मिरी कुल मिलोर जा पोचाय डबल तेहतीस दोन बा तेतीस आहेत साई इलेवन नवीन भाऊ शेजवळ यांच्या मालिकेचा संघ आहे सुजय पर्व जाणता राजा रवींद्र सरजीराव कोते पाटील यांच्या मालिकेचा संघ आहे बरं दोन्ही संघ शिर्डीचे बरं काही कॉमन लोक आहेत ते विचार करत असेल कोणाच्या बाजूने उभं राहायचं कोणाच्या बाजूने सपोर्ट करायच भन्नाटवे वेग परंतु टा वस्टीच्या बाहेर व्हाईट बॉल हा गेला व्हाईट बॉल बजरंग मेन्सविर शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्या कडून व्हाईट बॉलची रुपणी एक वाटला चौतीस धावा इथे क्षेत्राक्षण ला काय शत्राक्षण केलंय जबरदस्त शत्रक्षण होतो पाहायला मिळाले चार वर संपले चौतीस धाव आहेत दोन फलंदाज बाद बारा चेंडू आणि तेवीस धावा धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली सन पॉइंट सोलर सोल्युशन प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे। कडून ओहोर संपली स्वर्गशी ऋषिकेश पोपूट गोते यांच्या स्मरणार्थ अजय बरोडे यांच्या वतीने लागोपाच्या तीन शटकरांसाठी अकराशे रुपयाचं पारितोषिक असेल धन्यवाद अजय भाऊ शेवटचे बारा चेंडू बाकी राहिले तरी बनवायचे आहेत तेवीस दाबा ज्या बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत एका बाजूला अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज दहा दाबा आपण पाहणार आहे एका बाजूला फलंदाज आपण पाहिलं तर फलंदाज आहे तो अमोल काग्र आहे एक चेंडू एक धाव त्याची आहे पाच चेंडूत बारा दाबा सुशांत आता सोन्याच्या आहेत पाहूया बिकिट केला पिच चेंडू त्याचा घ्यायला खरपूस समाचार चेंडू बाहेर खणखणीत षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या अन्ना मेन्स मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दनदनित षटकार त्या दूरवरती चेंडू गेलाय कि मला वाटतं दोन तीन जण गाड्या घेऊनच पलीकडे उभे एक षटकार आलाय षकराचे रुपया धापलक वाढलाय संघाने चाळीसशी गाठली शेवटचे अकरा चेंडू आणि बनवायच्या सतरा धावा एक षटकार आलाय लागोपटचे तीन षटकार जर आले पाचशे एक कंपनी आदरणीय पपू यांच्या वतीने प्राइस आहे एक हजार रुपये पायच आहे अमोल गागरे आणि सामना जिंकू प्रवीण जाधव यांच्या तिने अकराशे रुपये बॉल सापडलाय का नाहीये ओके मॅच सुरू करू सर नाही सापडत बॉल बॉल द्या धापालकर ती धावसंख्या शर्कराच्या रूपाने पुढे धापालकर धावसंख्या चाळीस आहे शेवटच्या अकरा आणि सतरा धावा मॅच खूप रंगली जातीय सद्गुरू वामनराव पै यांचं एक वाक्य आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार परंतु या मॅचचा चित्रकार प्रत्येक खेळाडू आहे चित्र रंगवलं गेले पाहिजे या चित्रावरती शेवटची सही कोणाची मेड बाय बिघीड केल्या समोरच्या बाजूला तिथे वन चौकार गगनात ललकार रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनी चौकार चौकाराच्या रूपाने धापल करतात संख्या चौवेचाळीस सेलिब्रेशन काय प्रेक्षक वर्ग करतायत पा जबरदस्त चव्वेचाळीस वरती दहा पालक दहा पालक वरती आपण संघ चव्वेचाळीस ना आता दहा चेंडू तेरा धाबा सामन्यातली रंगत कमी होला अजिबात तयार नाहीये दहा चेंडू आणि तेरा धाबा एखाद्या विकेटच्या तलाशमध्ये असेल दादाबाई टर्निंग पॉइंट ठरणार का बिघीड केलाय परत एकदा लोंगलला चेंडू सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर शिवरायाची तलाफची चीतलव तलवार चेंडू सीमा खणखणीत षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा अण्णा शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणधनित षटकार षटकाराच्या रूपाने संघाचा अर्धा शतक पूर्ण पुरे पचास नऊ चेंडू आणि सात धावा नऊ चेंडू सात ऋषी भोसले यांच्यातून एक प्राईज आले अमोल गागरे नॉट आउट सामना जिंकून देत असेल तर एकवीसशे रुपयाचा पारतोषिक नऊ चेंडू सात भाव्या नादाबाई परदेता गोलंदाजीवरती तयार परफेक्वार करण्याचा प्रयत्न मिड बिडफिकेडला चेंडू पोहोचलाय क्षेत्रक्षर वरती पोहोचतोय एक सिंगल तर आली आहे दुसऱ्या दाबसंख्येचा प्रयत्न नाहीये एक सिंगल दापले दापले एक वाढेल दापलकेवर दाबसंख्या एकावन्न आहे समीकरण बदललं जाईल शेवटचे आठ चिनडी बनवायचे आहेत असूनही सहा धावा आठ चेंडू सहा गोलंदाजी मराठी गोलंदाज दादा भाषेक आपण पाहतोय संघाचा संघ नायक आहे समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय आता सुशांत गायकवाड सोन्याला आपण पाहतोय बिघड अगदी आपण पाहतोय इथे अगदी आपण पाहतोय इथे चेंडू परत एकदा मिड विकेटला पोहोचला तिथे एक धाव तर येते दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये एक धाव समीकरण परत एकदा बदललं जाईल सात चेंडू पाच हर्ष दादा गुरु यांच्यातून बक्षीस जो कोणी फलंदाज षटकार मारून संघाला विजय मिळून देईल पाचशे रुपयाचा बक्षीस आहे मग ज्यांनी ज्यांनी बक्षीस चालवली त्यांना विनंती आहे तुम्ही बक्षीस चालवली ती ठीक आहे आम्ही लिहून ठेवली नाही तुम्ही आणून दिली तर आम्ही देणार अगदी आपण पाहतो इथं आपल्या दोन्ही पुढे जाईल संघाची धाव संख्या षटक क्रमांक पाच संपलं सहा चेंडू आणि तीन धावा सहा चेंडू तीन शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली सहा चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली सन पॉइंट सोलर सोल्युशन प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे योज कडून ओहोर संपली साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या वतीने एक बक्षीस आलेलं आहे षटकार मारून जर सामना जर संपवला तर प्राइज आहे अकराशे रुपयाचा प्राइज असेल आदरणीय रमेशबाद गोंदकर पाटील राष्ट्रवादीचे नेते यांच्या वतीने माझ्यासाठी सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे शेवटचे चेंडू शिल्लक राहिले सहा आणि धावा बनवायचे आहेत ते छे घेऊन तीन र शेवटच्या षटकासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कर्ज आपण पाहूया नारायण मोरे इथे गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतोय पाफिया सहा शिरमरी तीन धामसंख्येचं लक्ष आहे समोरच्या बाजूला फलंदाज अगदी जा आपण पाहतोय सुशांत गायकवाड अर्थातच आहे जो जिंकेल तो बक्षीस फिरित आहे इलिमिटर राऊंडला या द्रामचा चेन अगदी आपण पाहिला इथे धावाची संधी आणि एक सिंगल ती पण लेक बायचे रोपाने लेक बायची एक सिंगल आली आहे शेवटचे पाच बनवायचे आहे दोन धावा मित्रांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये दोन्ही टीमसाठी वाजवू आपण हा ट्रेलर आहे सुपरएटचा अ सुपर सुपरएटचा ब गटातला उद्याचा दुसरा दिवस आहे आणि नंतर अगदी आपण स्पर्धेचा असणारा शेवटचा दिवस शनिवारी सतरा तारखेला आहे मेगा फायनल पाच चेंडू दोन धावसंख्येचं लक्ष आहे आणि इथे गोलंदाज अगदी आपण पाहतोय इथे नोबॉल आणि चौकार आणि इथे साई इलेव्हन शिर्डी संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल दोन्ही टीम सेकंड करून घ्या दोन्ही टीम सेकंड करून घ्या दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या लाईन मध्ये लाईन मध्ये दोन्ही टीम लाईन मध्ये सेकंड करून घ्या दोन्ही टीमचं टीम मनापासून या ठिकाणी अभिनंदन चांगली टफ फाईट निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही संघ अतिशय चांगल्या प्रकारे इथं क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले रवींद्र सरोजीराव कोते पाटील यांच्या मालकीचा सुजय पर्व जांता राजा हा संघ जरी या स्पर्धेच्या बाहेर जरी गेला असेल परंतु एक चांगलं क्रिकेट या टीमकडून आपल्याला पाहायला मिळालं विशेष करून अक्षय तावरे जे एक रेकॉर्ड आहे सहा चीनवरती सहा षटकार हे रेकॉर्ड निश्चितप्रमाणे आपल्याला